नमस्कार आमच्या भावा बहिणींना, झालं का नाही जेवण सगळ्यांचं? माझं तर काय जेवण झालंय, मस्त पैकी असं जेवली मी. तुमच्या दाजींनी मस्त पैकी मला असं चपाती, बटाट्याचं कालवण आणि भात बनवला होता. तुमच्या दाजींनीच बनवला स्वयंपाक. आणि ही बघा, तुमच्या दाजींनी मला बिस्किटचं पुडा पण आणून दिलाय खायला. पण काय झालंय ना, मला ही खाऊशीच वाटना, त्याच्यामुळे मी काय खाल्लं नाही भाऊ बहिणींनो. आणि मी झोपलेलीच होती. मी आत्ताच उठली आणि पाऊस पण आलाय भरपूर. तुम्हाला दाखव तुम्ही पाऊस कस काय आलाय ती. तर चला, तुमचं दाजी बी कुठं गेल्यात काय नो, दाजींशी तुमच्या खबर नाही. म्हटलं चला आता आमच्या भावा बहिणींना एखादा मस्त पैकी असा रेडिओ काढून टाकावा, त्याच्यामुळं मी टाकती. उठली आताच आणि चला मग बघू पाऊस बी किती झालाय. पाऊस आला होता वाटतं. आणि तुमचं दाजी पण काय करतात बघू आपण. आमच्या भावांचं बहिणींचं झालं का नाही जेवण मस्तपैकी असं जेवण हे करा सगळ्यांनी. पाऊस पाणी चालू झालाय. आता पाऊस चालू झालाय पण शेवाया संपल्यात भाऊ बहिणींनो. मस्तपैकी शेवाया जर खाल्ल्या असत्या तर शेवायाचं पावसाची मजा आली असती शेवाया. तर मला जी 4 दिवसाला 8 दिवसाला जी दुखणं येतं ती बघा, मला म्हणजे रक्ताचा बी प्रॉब्लेम आहे आणि टेन्शन बी असतंय माग. तर त्याच्यामुळं मला एक दिवस आमच्या बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे, पूनमताई एकदा तुम्ही बॉडी चेकअप करून घ्या. तर नक्कीच बरं का भाऊ बहिणींनो, मी सगळं शरीर चेक करून घेणार आहे एकदा. मला एवढ्या ह्याच्यात सारखी माझी तब्येत बिघडायला लागली. तर एका ताईंचं परत असं पण म्हणणं होतं, पूनमताई जेवणाच्या बेताचा व्हिडिओ टाका. मी 3 वर्ष एका जाग्या होती, जेवण केलं नाही 3 वर्ष, बरं वाटत नव्हतं. आणि तुमचं जेवणाचं व्हिडिओ बघून मी जेवण करायला लागली आणि मी आता बरी झाली. तर ताई नक्कीच टाकल तुमची पूनमताई जेवणाचा व्हिडिओ. पण सध्याच्या काय झालंय, जरा पूनमताईची तब्येत बरोबर नाही, त्याच्यामुळं जेवणाचा व्हिडिओ काय मी टाकलं नाही. तर पण नक्कीच टाकन. तर तसं तर मी भावा बहिणींनो जी जेवणाचा व्हिडिओ टाकते ना, त्यातून आमचे बरेच भाऊ बहीण मला असे बरेच फोन आले होते की पूनमताई तुमचं जेवणाचा व्हिडिओ बघून आम्ही ना जेवत नव्हतो, म्हणजे दुखणं आलेलं, तब्येत आमची बरोबर नाही, एका जाग्या वर्ष दोन वर्ष एका जाग्यावर आम्ही झोपून होतो. पण तुमचं जेवणाचं व्हिडिओ बघून आम्ही जेवण पण करायला लागलो, बरं पण वाटतंय असं आमच्या बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे. तर आपल्या जेवणाच्या व्हिडिओमधून काय काय लोक म्हणतात की तुझ्या व्हिडिओमधून काय शिकण्यासारखं आहे, सारखं खादाड खादत असती. तर ज्यांना शिकाय भेटतंय ती घेतात माझ्या व्हिडिओमधून, ज्याला शिकाय नाही भेटत त्यांनी नाही काय घेतलं नाही बघितलं तरी चालेल, काय एवढं ही आहे का, जबरदस्ती आहे का कोणावर. पण तुम्हाला तर व्हिडिओ बघितल्याशिवाय करमत नाही. पेमेंट त्या योगीला बी तिकडं करताय, मला बी मला तर करता. माझं काय नाही, मला कोणी बी काय म्हणतात कुठून भाऊ बहिणींनो. चला म्हणलं तुम्हाला पाऊस पण दाखवावा, किती पाऊस हा झालाय आपल्याकडं बघायचा. तुम्हाला आपल्याकडं पाऊस झालेला, मी झोपलेलीच होती, मी आताच उठली, थंड वाजते ना काय. अजून बी चालूच आहे पाऊस चालू आहे मस्त पैकी असा होता. दिसतोय का दाजी कुठे गेलं तुमचं? पाऊस चाललाय असा चांगला चाललाय पाऊस, थंड वाजायला लागली बाया. ठीक आहे, अहो पाऊस आला या बघा, तुमचं दाजी बघा पावसातच काम करत बसल्यात आहे बाय. चला इकडं पाऊस आलाय, थंड वाजायला लागली. आज पावसाचं आगमन झालंय भाऊ बहिणी. हे काय गार डोंगराची हवा, तो आम्ही बी बसलाय तिथं गाडी पशीच. अहो भिजलाव का, भिजलाव का, काय करू का भिजलात का तुम्ही? मग आता काय
येतोय निघता, येतोय जातोय, येतोय जातोय. आज पावसाचं आगमन झालेलंय. बरं वाटलं जरा पावसाचं आगमन झाल्यामुळं. सात आठ दिवस झाला काय पाऊस नाही पडला. एक पाऊस आला आणि परत पाऊसच नाही. पण जर असा पाऊस चांगला जर झाला तर मग काय नाही, बोरला की पाणी वाळ. हा ठीक आहे. रापा 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 येतोय. अब काय पाव पाण्यात तिथं ओलीत बसताव का काय वाकी इकडं पटांगणाला काय बाय तुमच्या दाजींच कारणात म्हणलं काय गा पाऊस बघतोय आता काय नाही पाऊस चाललाय भाऊ बहिणी का थंड वाजायला लागली पाण्यात पावसाच्या गारा वाहिनी गार वाऱ्याने थंड वाजायला लागली या कुडकुड कुडकुड आधीच थंड वाजून येते या बसतो वजा जाऊ द्या पाऊस तर येऊ द्या पाऊस महत्वाचा आहे ना भावानं बहिणी आहे का नाही दोन दिवस लेट होईन याच्या काय होईन आज लेट झालं उद्या काम होईन आपलं उद्या परवा दिवशी दोन दिवस जाईन अजून आहे ना रे कसं दोन दिवस कस दोन दिवस आता या पलीकडचं झालं थंड थंड सुटली अयो रोधड देऊ का गो गार लागायला लागलं. अरे आपण ती ही घेतली ना घोंगडी नाही घेतली घोंगडी घोंगडी पावसात गेलं तरी पाऊस नाही लागत अशी घोंगडी जबरदस्त चांगलं थांबवाय थरथर कापा लागत का तुझ सकाळपासून तुमच्या पुनम तायला म्हणजे गारच लागतोय पुनम तायला नका म्हणू दोडा पुनम म्हणा पुनम सकाळपासून पुनमला गारच लागतोय चांगली बायकोला माझ्या बायकोला गारच लागायला लागले आता शेकं नाही करता येणार नाही काय शेकायला चालली बंगल्याची तयारी जरा पावसात आपल्या शेकायला बी मजा येईन जरा तिथं मस्त बघी चुली पुढे बसून आहे का नाही मस्त पैकी चांगला पाऊस वाढलाय बरं का चांगला चालाय चांगला वाढलाय म्हणजे चांगला चालाय रापा रापा काय पडवीत पाणी घुसले पडवीला पाणी कसं काय नाही भावा बहिणीनं बाहेर पडवीला पोरचीला बसून मजा बघता येते पाऊसाची तसं आपल्याला गेल्या वर्षी आपल्या जुन्या बंगल्यात नव्हती ना पाऊस असं म्हणजे पाऊस आला ना लय हल्ला हल बाहेर कुठं गेला लय हल हल बाहेर तुम्हाला तर हाय माहिती सांगायची गरज नाही बोधड देऊ सांगा मग बाकी काय बसला आता काय नाही अडचण आपला पाऊस आला की टोन येऊन बसतो आपला पडवी इथ बिझ झाला का चांगला गोला झालं म्हणलं होईन काम आज पण काय नाही हा खड चालू होईन आपल्याकडे आपल्याकडे नाही सगळीकडं जत्रा चालू होणार आहे महिनाभर होईल याची खाकी बुवाची खाकी बाबाची खाकी बाबाची कापा काकी महिनाभर असते आपले नाही बर का आपण नाही का कापा काकी करत आता आपल्या घरात काही कोणी खाणारच नाही त्याच्यामुळे काय नाही खायला मस्त आम्ही खातो पण तुमचं दाजी खायचं माझं तर आम्हाला काय तोंड नाही तो शिवले ते काय आमची तोंड मग तुमचे तू आपलं तुम तुझ्या पुरतं आपल्या पोरींसाठी काय किती का थोडा एवढा अर्धा एक किलो आणत लय होते रगड पाऊस लय भारी चाललाय बघा ते पाऊस पाऊस मस्त चाललाय जबरदस्त बसलोय आपलं भावानं बहिणीनो आपण आम्ही दोघ पावसाचं मजात मजात पोरी गेल्या साळ एक आहे तिकडं हॉस्टेलला आणि आपण बसलोय घरी तुमचं दाजी आणि आज काय जम्पर नाही शिवलं काय नाही शिवलं बाय काय करावं शेवट एकामेकाची साथ दोघच घरी राहतो इथे पोरी जाते साळ दोघांचीच असती साथ एकामेकाला शेवटपर्यंत नवऱ्याची बायकोच म्हणून तर नवऱ्याने बी चांगलं राहायला पाहिजे बायको पासून बायकोने चांगलं राहायला पाहिजे नवऱ्या मग आता कसं आहे चांगलं नाही तर काय आपण कवा कवा तेवढं गुर्र येते म्हण ना
मी कशाला म्हणू, तुम्ही म्हणा। एक तर माझं तोंड बघितलं जरा भाऊ बहिणीला जरा राग येतो, राग येतो बघितल्या नाही बाबा, माझं अवतार बघून जरा राग येतो भाऊ बहिणीला, कमन काय वाईट कमी करणार भाऊ बहिणी माझं मी बघून घेतो यावर काय करू, मी अजून ठरवलंय मी पण आहे ना ही लावत जाईल तोंडाला सुरू छेद आपलं ती सिल्वरचा रंगफिंग लावून बसू काय ना उद्यापासून येणे काढायला। कोंबडा कट आणू कोंबडा नका मारू हे मारा कोणता शोम शोम श्यामो श्या ते कसला आला कट शोम शोम श्यामो श्या कोंबडा कट हाणलं मग जरा वाट बरं वाटेल ना मग म्हणते ना आता काय तरी दिसतोय कोंबडा कट हाणलं म्हणजे असंच असतो ना तोरा असं मग तर काय ना तसं नाही करायचं तुमच्या दाजीचा पण कोंबडा कट हाणवता दोन्ही साईड ने टक्कल पडलं ना कस काय वाजून दिसून ना यायचं जाणवून टकाल उलट असं ना पाऊस आलाय झाडाचा पाऊस चालू झालाय झाड लावाय लागतील चांगली चिटकतील थांब दोन दिवस आपलं एवढं पटानं झालं ना मग झाड लावून खाजायला लागले तिकडे गेलो पावसात त्या मातीने खाजायला लागले वार सुटलं वार तरी कमीच आहे पाऊस आहे वार नाही जरा नीट बघत जावा वार बी वार पावसासोबत वार बी सुटले असं माझं मत आहे नाही नाही नुसता पाऊस आहे वार नाही कमी आहे नाही का वार नाही बर बर चालतंय पावसाचा आवाज येतोय सो 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 हो 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 सो 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 हो हो सो 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 भाऊ बहीण म्हणते काय आम्हाला येड लागलं का काय सो तो तिने टरक आवाज यायला लागलाय तिने टरक आवाज सोळा बारा सोळा बारा सोळा बारा तिने टर 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 पार 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 आवाज येतोय त्या टरकचा आता त्याला भाऊ बहिणीनं पाऊस आलाय मोठा पुन्हा त्याच्या वेळेची वाट बघणारी भाऊ बहीण तुमच्यासाठी आपला येडा वाकडा येडेव असतोयच तुमच्या पुन्हा ताईचा रोजची रोज काय का हसून खेळून राहायचं नेहमी जीना हे तो हस गे जियो जीवन ने फिरी कधी रो नाना मना की जीना है तो हस के जीवो जीवन में कभी रोना फिर कभी रख जीवन में फिर कभी रोना ना वाह 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 क्या आवाज आपला आवाज तर असा निघतो की जणू काय म्हणला पळून जाईन चार माणसाला तुटा चला भाऊ बहिणीनो घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी पाऊस चाललाय तुमच्या पुनमताच्या गावाला बाय बाय Bye-bye!